एसबीआयच्या इलेक्टोरल बॉन्ड्सच्या विक्रीला आजपासून सुरुवात होणार आहे. देशभरातील 29 शाखांमध्ये 11 जानेवारीपर्यंत ही विक्री आता सुरू राहणार आहे. 2024च्या सुरुवातीलाच एलआयसी कंपनीला मोठा झटका बसलाय. एलआयसी विमा कंपनीला 806 कोटी रुपयांची जीएसटीची नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र या नोटीशीच्या विरोधात एलआयसी कंपनी कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे. सोन्याच्या दरामध्ये चढ उतार सुरूच आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर आज 63,322 रुपये प्रति तोळा झाले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये किंचितशी वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर 106.64 रुपये गेलेले आहेत, तर डिझेलचे दर 93.15 रुपये झालेले आहेत. स्टार्टअप रोजगारामध्ये देशात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. राज्यामध्ये 3 वर्षांमध्ये 1,18,698 जणांना रोजगार मिळाला आहे, तर देशामध्ये 6,15,309 रोजगारांची निर्मिती झाली आहे. ऐन थंडीमध्ये भाज्यांच्या दरात 25 ते 30% वाढ झाली आहे. भाज्यांची आवक घटल्यामुळे दरामध्ये वाढ झाली. वांग्याचे दर प्रति किलो 120 ते 140 रुपये आहेत, तर भेंडीचे दर 130 ते 140 रुपये किलोनं गेलेले आहेत. Thank you.